महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात जाहीर निषेध करत वाघेश्वर चौकात सीमाताई गुंडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आंदोलन केलंय. सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करत वाघोली येथील वाघेश्वराला तूच महिलांचं रक्षण कर अशी मागणी निवेदनाद्वारे महिलांच्या वतीने करण्यात आली आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रासह देशभरामध्ये महिलांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होते, त्यामुळे महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालाय. महाराष्ट्र सरकार व गृहमंत्री महिलांची सुरक्षा करण्यास असमर्थ असल्याने तिसरा डोळा उघडून महिलांची सुरक्षा करावी अशी मागणी वाघेश्वराकडे महिलांनी करत सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप केलाय. सीमाताई गुंडे यांच्या नेतृत्वाखाली वाघेश्वर मंदिर चौकात आंदोलन करण्यात आलंय. वाघेश्वराला लेखी निवेदन देत तूच महिलांचं रक्षण कर अशी मागणी केली आहे. महिलांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. सरकारचा जाहीर निषेध करत बहिरे सरकार, अंधळे प्रशासन, त्रस्त नारी, डोळा उघडा, त्रिनेत्रधारी अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलन करण्यात आलंय. दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. अत्याचार करणाऱ्यांची केस फास्ट्रॅक कोर्टात चालवून त्यांना शिक्षा द्यावी, तसेच शालेय शिक्षणामध्ये सुधारणा करून संस्कारात्मक शिक्षण द्यावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान एका सोसायटीतील महिलेनी सोसायटीमध्ये येत असलेल्या वाईट अनुभव व्यक्त करत असुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली आहे. पोलिसांनी संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी महिलांनी केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सीमा गुंडे, अनिता किल्लेदार यांच्यासह महिला उपस्थित होत्या. माझं नाव अर्चना कांबळे. मी वाघोलीमध्ये सफाई सेवक सेविका म्हणून काम करते. तर आता एक एक दोन महिने म्हणजे खूपच आज बाधा पदकार वगैरे मी बघितले आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या. तर सरकारने याच्यामध्ये लक्ष घालावे आणि कायद्यामध्ये बदल करून गुन्हेगारांना त्वरित शिक्षा करावी. त्यासाठी वर्षानुवर्षे खटले वगैरे चालले नाही पाहिजे. जसं इतर देशांमध्ये बलात्कार गुन्ह्यासाठी पटकन शिक्षा दिली जाते, तसंच आपल्या देशामध्ये हा कायदा लागू करण्याचा सरकारने विचार करावा. HR मैनेजर काम करती हूँ वाघोली में, और हम लोग की सोसाइटी में बहुत सारे गलत काम होते हैं. यहाँ पे लेडीज़ को बहुत प्रॉब्लम होता है. हम अपने घर से ज़्यादा चल नहीं सकते. अपनी बेटी को बाहर निकालने के पहले हमें डर लगता है. हमारे घर के सामने CCTV लगाना पड़ता है क्योंकि लेडीज जेंट्स लोगों की नज़र ठीक नहीं है. वो देख के हंसते हैं. हमारे पास वीडियो नहीं है, हम उसका रिकॉर्ड नहीं कर सकते, लेकिन डेली हमें प्रॉब्लम फेस करनी पड़ती है. हाल ही में यहाँ पे मैनेजर ने बदतमीजी से बात की, पर पुलिस वालों ने सिर्फ उसके खिलाफ NC करके उसे छोड़ दिया. लेकिन आज तक हम लोगों की जो प्रॉब्लम है वो सॉल्व नहीं हुई है, और रोज़ की दिक्कत है. मैं अपनी बेटी को घर से बाहर निकलने के पहले डरती हूँ. मेरी खुद की सोसाइटी में ही इश्यूज़ हैं, और जो पढ़े लिखे लोग हैं वो भी आजकल यही सब चीज़ें कर रहे हैं. बस ये है कि इसकी आवाज़ उठाने के लिए और एक्शन लेने के लिए कोई भी नहीं है. तो हम लोग चाहते हैं कि इसके खिलाफ़ कुछ कड़ी कार्रवाई हो, और हम लोग अपने घर से इज्जत से और आराम से निकल सकें. हमारे बच्चे एक प्यार के माहौल में पले बढ़े, ऐसा माहौल होना चाहिए, और उसके लिए कुछ ना कुछ कड़क होना बहुत ज़रूरी है, बहुत ज़्यादा. क्या नाम है, नाम क्या है? मेरा नाम नीलाक्षी जसवाल है. मैं एज अ HR मैनेजर काम करती हूँ. नमस्कार. आज आम्ही इथे महिना जमलेलो आहोत महादेव मंदिराच्या समोर, वाघोली वाघेश्वर मंदिराच्या समोर. आणि आम्ही वाघेश्वर मंदिरा वाघेश्वराला म्हणतोय की बाबा आता तू तुझा तिसरा डोळा उघड, कारण की महाराष्ट्र सरकार, गृहमंत्री हे आमच्या महिलांचं मुलींचं रक्षण करू शकत नाही. कारण खूप घटना ह्या महाराष्ट्रामध्ये रोज घडत आहेत, पण त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. माझी मागणी अशी आहे गृहमंत्रालयाकडे आणि महाराष्ट्र सरकाराकडे की जी घटना घडलेली असते, जो रेपिस्ट असतो त्याला त्वरित आणि फास्ट ट्रॅकमध्ये त्याच्यावर ॲक्शन घेणं गरजेचं आहे. त्याला शिक्षा देण्याची गरज आहे, पण ते होताना दिसत नाही. त्या केसेस अनेक वर्ष चालतात आणि निर्भयासाठी अत्याचार घडले, पण त्यालाही खूप वर्षानंतर मग आपल्याला पाहायला मिळालं की तिला न्याय मिळाला म्हणून आपण म्हणतो. पण फास्ट ट्रॅकमध्ये या रेपिस्टला शिक्षा झाली पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था ही सुधारणी गरजेची आहे. तिथे मूल्यात्मक शिक्षणाची गरज आहे आणि ते होताना दिसत नाही. संस्कारात्मक शिक्षण देण्याची गरज आहे, आपली शिक्षण व्यवस्था बदलण्याची गरज आहे. तेव्हा हे सगळे अत्याचार आणि जे रेप आहे त्यांचं प्रमाण कमी होऊन शिक्षण व्यवस्थेमध्ये
स्तरावर जर आपण मूल्यात्मक आणि शिक्षणाचा जर त्यांना पायाभूत बांधणी केली तर. प्रतिनिधी दीपक नायक, महाराष्ट्र न्यूज, वाघोली.